नाव तुमचं आज आणि आज कॉन्फरन्स घेतलं ते काय विषय? आम्ही संपर्क संस्थेतर्फे मी मेधा कुलकर्णी आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. आम्ही आणि बालकांच्या बरोबर काम करणाऱ्या काही संस्था असं आम्ही अनेक जण भेटून आम्ही चर्चा केली की 45% वर बालकांची लोकसंख्या आपल्या देशात आहे असं असूनसुद्धा त्यांना त्यांच्या प्रश्नांचं पुरेसं त्याची चर्चा होत नाही किंवा विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये त्याचं पुरेसं प्रतिबिंब पडत नाही. तर यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर यासाठी आम्ही लोकसभेच्या विधानसभेच्या प्रश्नांचा देखील अभ्यास केला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या प्रश्नांमध्ये आमच्या लक्षात आलं की बालकांवर अवघे 10-1000 प्रश्नांमध्ये जेमतेम 250-300 प्रश्न विचारले जातात आणि तेसुद्धा जास्त असे प्रशासकीय पातळीवरचे प्रश्न असतात. दुसरं असं की याचा अर्थ काही केलंच नाही आहे का बालकांच्याबद्दल, तर असं नाही आहे. तर बालधोरण आहे, बालहक्क आयोग आहे, अशा काही संस्था आहेत पण आणि पॉलिसीज पण आहेत, पण असं लक्षात येतं की तरी त्यांच्या अंमलबजावणीमध्ये ज्या पद्धतीचं गांभीर्य पाहिजे ते आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो. तर त्यासाठी थोडं प्रयत्न करायला पाहिजे असं वाटलं. तर आता आम्ही असं केलं आहे की आम्ही एक आमच्या शिफारसी अशा तयार केल्या आहेत, बालकांच्या मागण्यांची सनद असं हे आम्ही एक डॉक्युमेंट तयार केलं आहे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, शाळेबद्दल, शैक्षणिक धोरणाबद्दल, वेगवेगळ्या वयाच्या टप्प्याच्या बालकांबद्दल असं विचार करून काही शिफारसी केल्या आहेत आणि त्या आम्ही सगळ्या पक्षाच्या मंडळींना दिल्या. आम्ही भाजपला भेटलो, आम्ही शिवसेनेला भेटलो, आम्ही राष्ट्रवादी पक्षाला भेटलो आणि आम्ही प्रकाश आंबेडकरांना भेट अजून झाली नाही आहे पण आमचं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे आणि हा सगळ्यांना आम्ही ते पाठवलेलं आहे आणि सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही या शिफारसी वाचल्या आहेत आणि काही यातल्या शिफारसींचा त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये आता विधानसभेच्या निवडणुकांसाठी जे जाहीरनामे जाहीर केले जातील प्रत्येक पक्षाकडून त्याच्यामध्ये आम्ही समावेशही यातल्या काही शिफारसींचा केला आहे असं आम्हाला सगळ्या पक्षाच्या मंडळींनी सांगितलेलं आहे. तर आता आम्हाला आशा आहे की अशी एक चांगली सुरुवात इथून होईल आणि फक्त अर्थात फक्त जाहीरनाम्यात म्हणजे कागदावर येऊन उपयोगी नाही आहे तर पुढे त्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. तर यासाठी मला असं वाटतं की फक्त त्यांना दोष देऊन उपयोगी नाही की आमदार काही करत नाहीत, सरकार काही करत नाही, आपणही लक्ष ठेवलं पाहिजे मतदारांनी आणि नागरिकांनी आणि आपणही वेळोवेळी त्यांच्याशी डायलॉग करून त्यांना भेटत राहून आपण हे सगळं त्यांच्याकडून कामं होतील यासाठी हे बघितलं पाहिजे असं एकूण आमचं सूत्र आहे.